बुधवार पेठेतील कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी चक्क्याची महादेवाची पिंड साकारली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात सकाळी त्या दर्शनाकरता आल्या होत्या. ट्रस्टतर्फे तब्बल 51 किलो चक्क्याचे पिंड साकारण्यात येत असताना पवार यांनी त्यामध्ये सहभागी होत आपली सेवा रुजू केली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रुकारे, ॲडव्होकेट पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई, ॲडव्होकेट रजनी उकरंडे, युवराज गाडवे, ॲडव्होकेट प्रताप परदेशी, ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार, महेंद्र पिसाळ आदी उपस्थित होते. प्रमोद भगवान, लता भगवान, लीना भागवत यांनी शंकराचा मुखवटा आणि मंदिरातील सेवक व पुजारी पुरुषोत्तम वैद्य, उमेश धर्माधिकारी युवराज पवार, चंद्रकांत कासार, लक्ष्मीबाई पत्की, प्रभावती नांगरे, वैभव निलाखे, ऋषिकेश अभंग, सोमनाथ स्वामी यांनी संपूर्ण पिंड व सजावट 3 तासात साकारली. दत्तभक्त योगेश गोसावी व सोनाली गोसावी यांनी अभिषेक करण्यासाठी दत्त महाराजांची 1.5 किलो चांदीची मूर्ती अर्पण केली. गोसावी परिवार व डॉक्टर मिलिंद भोई यांच्या हस्ते सहकुटुंब माध्यान्ह आरती झाली. सुनेत्रा पवार यांनी चक्क्याचा उपयोग करून सुमारे 10 मिनिटे चक्केश्वर महादेव साकारण्यात सहभाग घेत महाराजांच्या चरणी सेवा अर्पण केली. तसेच आरोग्य संपन्न महाराष्ट्राकरता दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना देखील केली. 3 तासात सुमारे 51 किलो चक्का वापरून ही पिंड साकारण्यात आली असून यामध्ये द्राक्षे, विविध फळे, गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या, बेल, विविध फुले वापरून पिंडीवर आकर्षक सजावट करण्यात आली. नंतर चक्क्याचा प्रसाद तयार करून मंदिरात व सामाजिक संस्थांना वाटप करण्यात येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.